केल्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुन्हा एकदा वादात सापडण्याची शक्यता। दोनच दिवसांपूर्वी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाना पटोले यांच्यावर टीका केली होती, त्याबद्दल नाना पटोले यांना विचारलं असता नाना पटोलेंनी हे वक्तव्य केलंय। नाना पटोले आज नाशिक दौऱ्यावर होते आणि त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलंय। नेमका नाना पटोले काय म्हणालेले आहेत ज्याच्यामुळे हा वाद निर्माण होऊ शकतो आपण बघूया। असं आहे, गावगुंडाला गावगुंड दिसणार आहे ते आता दिसूनच आलं त्यांना, आणि आता तशी त्यांची कशी हालत झालेली आहे तेही आपल्याला माहिती आहे। लोक हसतात आहेत बीजेपीवाल्यांवर की ज्याची बायको पळते त्याचं नाव मोदी ठरतं, असं हे झाल्यानंतर आता काय बाकी राहिलेलं आहे की ज्याची बायको पळते त्याचं नाव मोदी ठरतं, असं हे झाल्यानंतर आता काय बाकी राहिलेलं आहे की ज्याची बायको पळते त्याचं नाव मोदी ठरतं, असं हे झाल्यानंतर आता काय बाकी राहिलेलं आहे। आता ह्या सगळ्या विषयाच्या पेक्षा भाजपला मी जे काही 4-5 प्रश्न उपस्थित केलेले आहेत, बेरोजगारी आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, छोट्या उद्योजकांचे प्रश्न आहेत, गरिबांचे प्रश्न आहेत, त्याच्यासाठी त्यांना निवडून दिलेलं आहे। तेव्हा याच वक्तव्यावरनं पुन्हा एकदा एक वाद निर्माण होऊ शकतो। थेट नागपूरला जाऊया, कारण तिकडे याच वक्तव्यावरून भाजप आक्रमक झालेली आहे। रजत वशिष्ठ आपल्याला अपडेट्स देतील। अश्विन।